प्रशिक्षणाची जी उर्वरित असलेले प्रकार आहेत त्या प्रकाराची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. शनिवारची आपली तासिका झाली नाही, रविवारमध्ये आला आणि 2 ऑक्टोबरमुळे ते झालं नाही, त्यामुळं आपल्याला जी काही उरलेली जी काही हे आहे प्रशिक्षण, या प्रशिक्षणाची सुद्धा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी सांगत असताना जे काही आपण प्रवेशपूर्व प्रशिक्षण बघितलं, आता आपल्याला प्रवेशोत्तर प्रशिक्षण पोस्ट एंट्री ट्रेनिंग या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, सनदी सेवेत प्रवेश केल्यानंतर म्हणजेच रुजू झाल्यानंतर जे प्रशिक्षण दिले जाते त्यास प्रश्न प्रवेशोत्तर प्रशिक्षण असे म्हणतात. आधुनिक काळात प्रशासनाचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र अधिक व्यापक बनत आहे. प्रशासनात स्वयंचलित ऑटोमॅटिक व इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ही साधने हाताळण्यासाठी सनदी सेवकांना वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे लागते. अशा प्रशिक्षण वर्गामुळे प्रशासन यंत्रणा कार्यक्षम व गतिशील बनते. बदलत्या परिस्थितीत प्रशासकीय कार्य व कार्यपद्धतीची माहिती सनदी नौकरांना करून देणे हा प्रशोत्तर प्रशिक्षणाचा हेतू असतो. मित्रांनो, प्रवेशोत्तर प्रशिक्षणात खालील कार्यक्रमाचा या ठिकाणी वापर हा केला जातो. पूर्वाभिमुख प्रशिक्षण, त्यामध्ये या प्रशिक्षणामध्ये ओरिएंटेशन ट्रेनिंग असं म्हटलं जातं. सनदी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पद, त्यांची जबाबदारी, संघटनेचे ध्येय, त्याच्यानंतर कार्यपद्धती, प्रशासकीय सुधारणा इत्यादीविषयी सविस्तर माहिती देऊन कौशल्य विकसित केले जाते. या वरिष्ठ महाविद्यालयातील खात्यांच्या अधिवक्त्यांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्याची भूमिका कशी असावी याबाबत एक महिना कालावधी पूर्वाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. साधारणतः अशा प्रशिक्षण वर्गाचा कालावधी 1 आठवडा ते 2 महिन्यापर्यंतचा हा असतो. दुसरा आहे या ठिकाणी उजळणी प्रशिक्षण. प्रशासनाला सातत्याने बदलत्या परिस्थितीला सामोर जावे लागते, नवनवीन आव्हानांवर मात करावी लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण द्यावे लागते. प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देखील ठराविक मुदतीनुसार पुन्हा पुन्हा प्रशिक्षण दिले जाते. यासच उजळणी प्रशिक्षण असेही म्हणतात. अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम अल्प मुदतीचा असतो. कर्मचाऱ्यांना पूर्वी प्राप्त केलेल्या माहिती व कौशल्याचे स्मरण करून देणे हे त्यात अद्ययावत आणणे हा या प्रशिक्षणाचा हेतू असतो. प्रवेशोत्तर प्रशिक्षणाद्वारे सेवेतील कर्मचाऱ्यांची मानसिकता सकारात्मक बनविली जाते. त्यांच्यात नवचैतन्य, उत्साह व जबाबदारीची जाणीव निर्माण करून दिली जाते. अशा प्रकारची प्रशिक्षण देण्यासाठी खात्यांतर्गत स्वतंत्र प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली जाते. आणि ज्या प्रकारे यशदा पुणे येथे आहे आणि एन यशदा हैदराबाद या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर आहे अल्प मुदतीचे प्रशिक्षण. या अल्प मुदतीचे प्रशिक्षण तिथे बसव अल्प झालं दोन दोन मिनिट अल्प मुदतीचे प्रशिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या या कालावधीवरून प्रशिक्षणाचे 2 प्रकार पडतात. साधारणपणे सनदी नोकरांची आकलन शक्ती व त्यांच्या कार्याचे स्वरूप यावरूनच प्रशिक्षणाचा कालावधी हा ठरविला जातो. तात्पुरत्या
कामासाठी अल्प मुदतीचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. उदाहरणार्थ सार्वत्रिक निवडीचे कार्य पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना अल्प मुदतीचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते. जेव्हा कर्मचाऱ्यांना नियमित कार्याशिवाय वेगळी जबाबदारी सोपवायची असते त्यावेळेस अल्प मुदतीचे प्रशिक्षण हे दिले जाते. याशिवाय या ठिकाणी युद्धकाळात आणि संकटकाळात परिस्थितीवर मात करण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षणही अल्प मुदतीचे असते. त्याच्यानंतर आहे दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण. सर्वसामान्य परिस्थितीत व शांततामय वातावरणात जे प्रशिक्षण दिले जाते ते दीर्घकालीन असते. भारतीय प्रशासकीय सेवा व अन्य अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 4 महिन्याचा मूलाधार अभ्यासक्रम आणि 9 महिन्याचे व्यावसायिक प्रशिक्षण हे दिले जाते. MBBS साठीचा जर विचार केला तर 5 वर्षीय प्रशिक्षणाचा कालावधी असतो. सारांश कायमस्वरूपी व पायाभूत कौशल्याच्या वाढीसाठी हे दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना दिले जाते. त्यानंतरचं प्रशिक्षण आहे मित्रांनो पदोन्नतीसाठी प्रशिक्षण. सनदी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पद सांभाळता यावे म्हणून प्रशिक्षण वर्ग चे आयोजन केले जाते. या प्रशिक्षण वर्गाद्वारे प्रशासनाला उत्सुक व महत्वाकांक्षी कर्मचाऱ्यांना बढती पात्र बनविले जाते. प्रशासनात जेव्हा जेव्हा वरिष्ठ पदे रिक्त होतात तेव्हा प्रशासनातील अनुभवी व कार्यक्षम अशा सनदी सेवकांना ही बढती दिली जाते. वरिष्ठ पदाचे अधिकार व कार्य व जबाबदारी याची जाणीव बढती प्राप्त कर्मचाऱ्यास व्हावी म्हणून विशिष्ट स्वरूपाचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. त्यास पदोन्नती असेही म्हटले जाते. यानंतरचं प्रशिक्षण आहे मित्रांनो पर्यवेक्षणाकरिता असलेलं प्रशिक्षण. प्रशासनात कार्यरत असलेल्या अनुभवी अधिकाऱ्याकडे जेव्हा प्रशिक्षण विषयक जबाबदारी सोपविली जाते तेव्हा विशेष स्वरूपाचे प्रशिक्षण त्यांना द्यावे लागते. प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रमही स्वतंत्र असतो. प्रशासनात पर्यवेक्षकाची भूमिका कशी असावी कनिष्ठाकडून कशा पद्धतीने काम करून घ्यावीत याबाबत ते मार्गदर्शन केले जाते. त्यानंतरचं आहे विभागीय प्रशिक्षण. आधुनिक कल्याणकारी राज्यात विविध कार्य पार पाडण्यासाठी अनेक खाते किंवा विभाग स्थापन केले जातात. प्रत्येक खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गास आपापल्या खात्याची रचना उद्देश कार्यपद्धती इत्यादीविषयी माहिती देण्यासाठी विभागीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं डाकघर तारघर खात्यातील जे कर्मचारी असतात त्यांना संदेशवहन क्षेत्रात झालेल्या नेत्रदीपक प्रगतीची माहिती देण्यासाठी विभागीय प्रशिक्षण देणे हे आयोजित करणे हे गरजेचे असते. त्यानंतरचं आणि शेवटचं जे प्रशिक्षण आहे ते आहे केंद्रीय प्रशिक्षण. आणि या केंद्रीय प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलावून जे प्रशिक्षण दिले जाते त्यास केंद्रीय प्रशिक्षण असे म्हणतात. प्रशासकीय कार्य पार पाडताना अधिकारी कर्मचारी वर्गात सहकार्याची भावना विकसित व्हावी याद्वारे प्रशासन यंत्रणा कार्यक्षम बनण्यास मदत मिळावी हा केंद्रीय प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असलेला हा या ठिकाणी असतो. म्हणून या ठिकाणी मित्रांनो प्रशिक्षण म्हणजे हा जो काही प्रकरण आहे हा प्रकरण संपतो आणि त्याच्यानंतर उद्याच्या पिरियडला आपण